आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगावात अपंगांना तीन चाकी सायकली, नगरपंचायतीच्या पुढाकाराने उपक्रम. निपाणी तालुक्यातील बोरगाव नगरपंचायतीच्या पुढाकाराने SFC फंडातून अपंगांना तीन चाकी सायकलीचे वितरण करण्यात आले. युवा नेते उत्तम पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने नगरपंचायतीच्या SFC फंडातून अपंग लाभार्थींना लाभ मिळवून देण्यात आला. उत्तम पाटील यांच्या हस्ते सायकलीचं वाटप करण्यात आलं. सुवर्णा वास्कर, भूपाल अमन्नावर, सुनी गोटुरे, शिवाजी कोरवी, ज्योती भोजाने आदी लाभार्थ्यांना सायकल वितरण करण्यात आल्या. प्रारंभी उपनगराध्यक्ष वसंत महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. या उपक्रमासाठी 5,13,000 निधी उपलब्ध झाला होता. यावेळी नगरसेवक अभय मगदूम, बाहुबली सोबाने, प्रदीप माळी, शिवानंद राजमाने, अण्णा पाटील, सौ सुजाता पाटील, माणिक कुंभार, जीवनधर पाटील, जयपाल कोरवी, सौ सुरेखा घाळे, तन्वीर शोकावे, शीतल गोरवाडे, तातोबा बसन्नावर आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे. SFC निधीमधून सन 2016-17 आणि 17-18 2016-17 विशेष निधीतून बोरगाव पट्टण पंचायतीच्या ह्याच्यातून आम्ही 5 गाड्या 7 गाड्या यापूर्वी 16-17 आम्ही अपंग लोकांसाठी दिलेल्या आहे आणि 17-18 5 गाड्या आता स्पेशल SFC आज या ठिकाणी बोरगाव पट्टण पंचायतीच्या अध्यक्ष शोभा गोरवाडे आणि सर्व पट्टण पंचायतीचे उपाध्यक्ष वसंत महाजन, त्याचबरोबर सर्व सदस्यांच्या आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही या 5 गाड्यांचं या ठिकाणी वितरण करत आहोत. त्यासाठी शिवाजी कोरो, श्रीदेवी गोटुरे, ज्योती सोबाने, सुवर्णा वास्कर आणि भूपाल अमनवर असे 5 अपंग लोकांना आम्ही या ठिकाणी या गाडीची सोय करून दिलेली आहे. त्यासाठी विशेष करून राज्याचे पालकमंत्री आमचे रमेश जारकीहोळी, खासदार प्रकाश हुक्केरे आणि अर्बन डेव्हलपमेंटचे मिनिस्टर ईश्वर खंड्रे यांचं विशेष करून आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर यापुढील काळामध्ये सुद्धा SFC वर्षावर्षाला ह्या गाड्यांचं आम्ही वितरण पट्टण पंचायतीच्या माध्यमातून करणार आहोत. त्यासाठी कोणीही या ठिकाणी हे करून घ्यायचं नाही आहे, कारण मला वाटते ह्या 2 वर्षातच आम्ही आता 13 गाड्या दिलेल्या आहेत आणि येथील ह्याच्या काळामध्ये सुद्धा विशेष पूर्तता करून दुसऱ्या जे वंचित आहेत त्यापासून त्यांचीसुद्धा सोय आम्ही या पट्टण पंचायतीच्या माध्यमातून करतो असं या ठिकाणी सांगून आणि यापुढे असंच सगळ्यांनी सहकार्य आम्हाला द्यावं असं एवढं या तुमच्या चॅनल मुखांतर मी सगळ्यांना सांगू इच्छितो. त्याचबरोबर थोड्याच दिवसात या ठिकाणी 5 कोटीचं जे मी वारंवार उल्लेख करत आहे नगरोत्थान, ते सुद्धा थोड्या दिवसामध्ये मला वाटते आता टेंडर सगळं झालेलं आहे, टेंडर प्रोसिजर संपून आता फायनान्शियल बिडसाठी गेलेलं आहे, ते सुद्धा 2 दिवसात होईल आणि पालकमंत्र्यांशी आम्ही चर्चा केलेली आहे, ते सुद्धा 2 दिवसामध्ये शुभारंभ म्हणजे या येत्या 2 आठवड्यामध्ये पालकमंत्र्यांचं तारीख घेऊन त्या कामाचंही या ठिकाणी शुभारंभ आम्ही करणार आहोत.